मित्रांनो, मी के जी कपते आज तुमच्यासमोर मी अतिमहत्त्वाची योजना याची माहिती घेऊन आलो आहे. मित्रांनो, तुमच्यासमोर दिसत असेल ती आहे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड नावाची योजना. आत्ता केंद्र शासनाने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरुवात केलेली आहे. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर यांच्यामार्फत ही स्कीम सुरुवात झालेली आहे. आत्मनिर्भर भारत अभियान थ्रू ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी टू इन्व्हेस्ट थ्रू अ नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड यांच्यामार्फत ही योजना आपल्यापर्यंत येत आहे. ॲग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड याचा अर्थ आहे कृषीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी ही योजना आपल्याकडं आलेली आहे. ही शासनाने आत्ता सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, ह्याचे हायलाइट्स तुम्ही बघत असाल तर फायनान्सिंग फॅसिलिटी जी आहे, शासनाने ह्या इन्फ्रास्ट्रक्चर फंडच्या योजनेसाठी 1,00,000 करोड रुपये या योजनेसाठी खर्च करण्यासाठी तयार ठेवलेले आहेत. थोडक्यामध्ये अशा प्रकारच्या बजेटची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. मित्रांनो, यामध्ये काय केलं जाणार आहे ह्या स्कीममध्ये, तर ह्या स्कीममध्ये आपण सप्लाय चेन सर्व्हिसेस, ई मार्केटिंग प्लॅटफॉर्म सहित सप्लाय चेन सर्व्हिसेस यामध्ये करता येऊ शकणार आहेत. वेअर हाऊसेससाठी आहे, सायलोज, पॅक हाऊसेस, असेईंग युनिट्स, सॉर्टिंग आणि ग्रेडिंग युनिट, कोल्ड चेन, लॉजिस्टिक फॅसिलिटीज ज्याला म्हणतो आपण ट्रान्सपोर्टच्या फॅसिलिटीज, प्रायमरी प्रोसेसिंग सेंटर म्हणजे प्राथमिक जे प्रोसेसिंग सेंटर आहेत तशा प्रकारचे सेंटर उभा करण्यासाठी यामध्ये मदत केली जाणार आहे. त्यानंतर रायपनिंग चेंबर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की थोडक्यामध्ये असं चेंबर ज्याच्यामध्ये फळाला पिकवलं जाऊ शकतं, आपले कुठलेही फळं असतील किंवा केळी असतील ह्या सगळ्याला जी पिकवण्याची प्रक्रिया केली जाते त्या प्रक्रियेला आपण रायपनिंग चेंबर म्हणतो. त्यांच्यासाठी यासाठी ही योजनेमध्ये सहभागी होता येत असतं. बघा मित्रांनो, पॅटर्न ऑफ फायनान्सिंग अँड पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूशन यामध्ये कोण राहणार आहेत, याचा अर्थ कशा प्रकारचं पॅटर्न आहे, फायनान्सिंग पॅटर्न कसं आहे, तर ऑल लोन्स टू हॅव इंटरेस्ट सबवेन्शन ऑफ 3% पर एनम अप टू लिमिट ऑफ ₹2 करोड फॉर अ मॅक्झिमम पिरियड ऑफ 7 इयर्स. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की इंटरेस्ट सबवेन्शन म्हणजे इंटरेस्ट जे काही व्याज असेल त्यामध्ये 3% शासनामार्फत मदत दिली जाणार आहे आणि त्याची मॅक्झिमम लिमिट आहे ही 2 कोटी आणि कालावधी आहे 7 वर्षाचा. त्यानंतर क्रेडिट गॅरंटी कव्हरेज म्हणजे 2 कोटीपर्यंतचं क्रेडिट गॅरंटी कव्हरेज दिलं जाणार आहे. क्रेडिट गॅरंटी देण्यासाठी जी काही फीस लागते ती फीसुद्धा गव्हर्नमेंटतर्फे दिली जाणार आहे. इन केस ऑफ FPO म्हणजे जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना दी क्रेडिट गॅरंटी विल बी अवेल्ड फ्रॉम दी फॅसिलिटी क्रिएटेड बाय FPO प्रमोशन स्कीम. FPO प्रमोशन स्कीम जी शासनाने केलेली आहे त्यांच्यामार्फत क्रेडिट गॅरंटी यामध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. मित्रांनो, ह्या स्कीममध्ये कोण आहे तर सगळ्या शेड्यूल्ड कमर्शियल बँका, सगळ्या कॉपरेटिव्ह बँका, RRB म्हणजे रिजनल रुरल बँका ज्या आहेत, छोट्या बँका स्मॉल फायनान्शियल बँक्स, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज म्हणजे NBFC आणि नॅशनल कॉपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ज्याला म्हणतो आपण NCDC, या सगळ्यामार्फत ही योजना आपल्यापर्यंत शासन घेऊन येत आहे. मित्रांनो, यामध्ये आणखी तरी हायलाइट जर आपण बघितलं तर आपल्याला ही किती सुंदर योजना आहे लक्षात येईल, ती म्हणजे इंटिग्रेटेड पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट्स म्हणजे पॅक हाऊस आहे, रायपनिंग चेंबर आहे, रेफर व्हॅन आहे, रिटेल आउटलेट आहे, प्री कुलिंग युनिट आहेत, प्रायमरी प्रोसेसिंग युनिट आहेत. ह्या सगळ्यांच्या कॉस्टचे प्रोजेक्टच्या कॉस्टची लिमिट बघा मित्रांनो, 145,00,000 रुपयेपर्यंत प्रति प्रोजेक्ट ह्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर इंटिग्रेटेड पॅक हाऊस विथ फॅसिलिटीज फॉर कन्व्हेअर बेल्ट म्हणजे जे पॅकिंग हाऊस आहे थोडक्यामध्ये त्याच्यासाठी कन्व्हेअर बेल्ट आहे, सॉर्टिंग आहे, ग्रेडिंग आहे, वॉशिंग आणि ड्राइंग वेईंग युनिट आहे, याच्यासाठी 50 लाखापर्यंतच्या प्रोजेक्टचा आणि पर युनिट 9 मीटर बाय 18 मीटरची साईज प्रमाणे 50 लाख पर युनिट विथ साईज दिस मच शासनाने आता यामध्ये देणार आहे. त्यानंतर प्री कुलिंग युनिट ज्यामध्ये 25 लाख पर युनिट विथ ए कॅपॅसिटी ऑफ 6 मेट्रिक टन म्हणजे 6 मेट्रिक टनाचा
कॅपॅसिटी असलेला प्री कूलिंग युनिट ज्याची 25 लाख पर युनिट शासनातर्फे यामध्ये अशा प्रकारना मदत केली जाणार. रायपनिंग चेंबरची लिमिट आहे 1 लाख पर मेट्रिक टन. रायपनिंग चेंबर जे आपलं बनवलं जाणार आहे त्यामध्ये पर मेट्रिक टन 1 लाखापर्यंतचं यामध्ये प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. प्रायमरी प्रोसेसिंग ऑफ एफ अँड व्ही ॲरोमॅटिक प्लांट अँड कॅश्यू याच्यासाठी 25 लाख. कोल्ड स्टोरेज आपण बघा, कोल्ड स्टोरेज हे अति गरजेचं आहे प्रत्येक ग्रामीण आणि शहरी भागामध्ये. तर कोल्ड स्टोरेज आहे याची कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअरमध्ये याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये 5001 ते 10,000 मेट्रिक टन कॅपॅसिटीची कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी मदत केली जाणार आहे. यामध्ये जी मदत दिली जाणार आहे ती आहे 6,800 ते 9,500 पर मेट्रिक टन, याप्रमाणे अशी मदत ह्या स्कीममध्ये दिली जाणार आहे. मित्रांनो, ह्या स्कीमसाठी शासनाने एक वेगळं पोर्टल तयार करणार असून या पोर्टल मार्फत ह्या स्कीम्स राबवल्या जाणार आहेत. ह्या सगळ्या पॅटर्न ऑफ असिस्टन्स तुम्ही बघाल फॉर पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, याचा अर्थ हार्वेस्टिंगच्या नंतरच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी क्रेडिट लिंक बॅक एंडेड सबसिडी 35% ऑफ कॉस्ट लिमिटेड टू ₹50.75 लाख. याचा अर्थ असा आहे की जी क्रेडिट लिंक, याचा अर्थ कर्ज दिल्यानंतर, कर्ज मिळाल्यानंतर जी मिळणारी सबसिडी थोडक्यामध्ये, हा महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, ती सबसिडी आहे 35% किंवा जास्तीत जास्त 50,75,000 पर प्रोजेक्ट. हे आपल्या भागासाठी मी पुढचं बोलत नाहीये. त्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये सुद्धा 35% सबसिडी आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. अशा प्रकारची ही सुंदर स्कीम आता शासनाने जाहीर केलेली आहे आणि हे जी स्कीम आहे हे एक पोर्टल तयार करून त्या पोर्टल मार्फत दिलं जाणार आहे. हे आता जी शासनाने स्कीम जाहीर केली याचं मी तुम्हाला फ्लायर दाखवला आहे. याचा जो शासनाने थोडक्यामध्ये गाईडलाईन्स काढल्या आहेत त्या गाईडलाईन्सची कॉपी तुमच्या समोर तुम्हाला लक्षात यावी म्हणून मी ही कॉपी तुमच्या समोर दाखवत आहे. याचा मूळ उद्देश जो आहे आपण बघाल यामध्ये दिलेला आहे, मीडियम अँड लॉंग टर्म डेट फायनान्स मिळण्यासाठी म्हणजे कर्ज देण्यासाठी. त्यानंतर ह्यामध्ये कोण आहे इन्क्लुडिंग, तर इन फार्मर्स म्हणजे शेतकरी. मुळामध्ये ही योजना शेतकरी सेंटर ठेवून करण्यात आलेली आहे. FPO आहेत, PSCs आहेत, मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी, मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी जे शेतकऱ्यांचे आहेत ह्या योजनेमध्ये येऊ शकतात. गव्हर्नमेंट सुद्धा या योजनेमध्ये स्वतःचा एक फॉर्म म्हणजे स्वतः करू शकतं. यानंतर महत्त्वाचं म्हणजे ॲग्री एंटरप्रेन्युअर्स अँड स्टार्टअप, म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये, कृषी प्रोसेसिंग क्षेत्रामध्ये जे काही स्टार्टअप युनिट असतील किंवा कृषी उद्योजक असतील त्यांना ह्या स्कीममध्ये सहभागी होता येतं. त्यांना सुद्धा ह्या स्कीममध्ये मदत केली जाणार आहे. आणि ही सगळी स्कीम बँकेच्या थ्रू आणि NBFC मी तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे होणार आहे. मित्रांनो, दी स्कीम विल बी ऑपरेशनल फ्रॉम 2020-21 म्हणजे 2020-21 पासून ही स्कीम सुरू होईल आणि ही स्कीम 2029-30 पर्यंत राहील. मित्रांनो, डिसबर्समेंट इन 4 इयर्स स्टार्टिंग विथ सँक्शन ऑफ ₹10,000 करोड्स इन दी फर्स्ट इयर अँड 30,000 करोड नेक्स्ट 3 इयर्स, म्हणजे 10,000 करोड रुपये ह्या वर्षामध्ये खर्च करायचं शासनाने ठरवलेलं आहे आणि नंतरच्या प्रत्येक वर्षामध्ये 30,000 प्रमाणे शासन यामध्ये खर्च करण्याचं स्वरूप ठरवलेलं आहे. मित्रांनो, यातली अजून एक सुंदर बाब ही आहे की ती मॉरटोरियम फॉर रिपेमेंट अंडर दी फायनान्सिंग फॅसिलिटी व्हेरी सब्जेक्ट टू मिनिमम 6 मंथ्स अँड मॅक्झिमम 2 इयर्स. 6 महिने ते 2 वर्षापर्यंत मॉरटोरियम पिरियड राहणार आहे. याचा अर्थ या कालावधीमध्ये आपल्याला परतफेड करण्याची गरज नाही, म्हणजे हप्ता परतफेड करण्याची गरज नाही, फक्त व्याज लावलं जाऊ शकतं. मित्रांनो, यामध्ये आणखी एक आहे, ऑल लोन्स अंडर दी फायनान्शियल फॅसिलिटी विल हॅव इंटरेस्ट सबवेन्शन ऑफ 3% पर ॲनम. प्रत्येक या योजनेमधनं ज्यांना ज्यांना लोन मिळणार आहे त्या सर्वांना 3% पर ॲनम आणि जास्तीत जास्त 2 कोटी आणि ह्याची परतफेड कालावधी 7 वर्षाचा असणार आहे. मी तुम्हाला आधी वरच्या बाजूला सांगितलेलंच होतं आणि ही क्रेडिट गॅरंटी आणि कुठल्या कुठल्या यामध्ये आपण घेऊ शकतो याची यादी तुमच्या समोर मी दाखवलेली आहे. मी आता तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो, या पोर्टलवर आपण लक्ष ठेवण्याची गरज आहे. हे लवकरच सुरुवात होणार आहे, आपण सर्व पोर्टलवरनं हे काम करू शकतो. यात आणखी एक भाग जो आहे तो म्हणजे 24% ऑफ टोटल ग्रँट, म्हणजे शासनाने जी काही ग्रँट ठेवलेली आहे त्यातली 24% मध्ये SC आणि ST
त्यामध्ये सुद्धा 16% SC आणि 8% ST कम्युनिटीवर खर्च व्हावा, त्यांच्या उद्योगासाठी मदत व्हावा असं शासनाचं यामध्ये शासनाने नमूद केलेलं आहे. मित्रांनो, आपण बघाल की हे डिस्ट्रिक्ट लेवलला ह्याची एक मॉनिटरिंग कमिटी राहील, नॅशनल लेवलला राहील, त्यानंतर स्टेट लेवलला राहील. पण आपल्या दृष्टीने डिस्ट्रिक्ट लेवलला हे कुठून ऑपरेट होतं, तर डिस्ट्रिक्ट लेवलला एक कमिटी राहील ज्याचे अध्यक्ष हे डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतील आणि CEO जे आहेत जिल्हा परिषदचे ते व्हाईस चेअरमॅन असतील आणि डिस्ट्रिक्ट ऑफिसर ऑफ ॲग्रिकल्चर त्याचे मेंबर असतील. डिस्ट्रिक्ट रजिस्टर ऑफिस नॉमिनेटेड कोऑपरेटिव्ह सोसायटीज ज्या कोणत्या असतील, कोऑपरेटिव्ह संस्था, त्या त्याचे मेंबर असतील आणि स्टेटने नॉमिनेट केलेले काही ऑफिसर असतील. त्यानंतर लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर जे आहेत ते ह्याचे मेंबर असतील आणि मेंबर सेक्रेटरी म्हणजे या योजनेचे सेक्रेटरी जे असतील तर डिस्ट्रिक्ट मॅनेजर नाबार्ड, म्हणजे नाबार्डचे जे डिस्ट्रिक्ट मॅनेजर असतील ते ह्या योजनेचे सेक्रेटरी म्हणून कार्य करणार आहेत. तर ही खूप सुंदर योजना, याचे परत पुढचे जे काही अपडेट्स येतील मी आपल्याला व्हिडिओद्वारे नक्कीच घेऊन येणार आहे. आणि अशा प्रकारचे ही योजना योजनेची गाईडलाईन्स आहेत. मी तुम्हाला हे दाखवू इच्छितो, विशेष करून टेंटेटिव्ह अलोकेशन ऑफ फायनान्शियल फॅसिलिटी अमंग स्टेट, तर महाराष्ट्रामध्ये या वेळेला 8460 कोटी रुपयेचं एक बजेटचं प्रोव्हिजन शासनाने केंद्र शासनाने केलेलं आहे अशा ह्या स्कीममध्ये. मुळामध्ये ह्या स्कीमचा उद्देश जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ह्या स्कीमचा उद्देशच तो आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रोसेसिंगसाठी इन्फ्रास्ट्रक्चर फंड उभा करून त्यांना एक इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टी करता येतील ते करणं आणि त्या शेतकऱ्याच्या मालाच्या प्रोसेसिंगसाठी मदत करणं आणि त्याचे व्हॅल्यू ॲडिशन करणं आणि व्हॅल्यू ॲडिशन करून कस्टमरच्या हातात पडेपर्यंत शेतकऱ्याला चांगले 4 पैसे मिळवून देणं ह्या मागचा मूळ उद्देश आहे. मधली कडी कमी करत ह्या योजनेमध्ये मग FPO असतील, ॲग्री एंटरप्रिनर असतील, स्टार्टअप युनिट असतील, कृषी उद्योजक ज्याला म्हणतो आपण, संस्था असतील, या सर्वांना यामध्ये मदत दिली जाणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारची नवीन स्कीम आत्ताच जाहीर झालेली आहे, या स्कीमचा आपण विचार करायला हरकत नाही. यामध्ये 35% सबसिडी, जास्तीत जास्त 50 लाखापर्यंतची मदत ह्या योजनेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फंडसाठी केलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. लवकरच मी ज्याच्या पुढच्या ज्या ज्या गोष्टी डेव्हलपमेंटच्या येतील ते तुमच्यासमोर व्हिडिओद्वारे घेऊन येईन नक्कीच. धन्यवाद मित्रांनो.